नमस्कार मी जयश्री आणि माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत तर आजची आपली रेसिपी अगदी सोपी आणि कमी साहित्यात झटपट तयार होणारी चला तर मग सुरू करूया आपण आपल्या रेसिपीला आणि बघूयात त्याच्यासाठी लागणारं साहित्य इथे मी एक जुडी कोथंबीर घेतली आहे आणि कोथंबिरीची कोवडी देठसुद्धा घेतली आहे त्याच्याने चटणीला छान चव येते पुदिना तर मी इथं अर्धी वाटी पुदिना घेतला आहे चार ते पाच मिरच्या आणि एक इंच अद्रकचा तुकडा आणि आता मिक्सरच्या भांड्यात टाकून घेणार पुदिना अद्रक तर इथं अद्रकचे तुकडे करून घेतले आणि पाच हिरव्या मिरच्या तर हे मिरच्या मी तिखटवाली मिरची घेतली तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी तिखटसुद्धा घेऊ शकता आणि कोथिंबीर तर मी इथं कोथिंबीर चिरून घेतली आहे आणि एक लिंबाचा रस शेंगदाणे तर इथं मी अर्धा कप शेंगदाणे घेतले आहेत आणि शेंगदाणे भाजून आहेत आणि अर्धा कप डाळ घेतली डाळ्या घेतल्या आहेत शेंगदाणे आणि दाळ्याने चटणीला छान दाटसरपणा येतो म्हणजे आपल्या चटणीला पाणी सुटत नाहीत तर इथं मी एक चमचा मीठ आणि मिक्सरला बारीक करून घेणार तर इथं मी बारीक करून घेतलं आहे आणि छान कलर आलेला आहे चटणीला तर इथं मी ह्या कपने अर्धा कप पाणी टाकून घेतलं होतं तर पाण्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर ह्या चटणीने कुठलीही चाट रेसिपी बनवू शकतात तर आलू चाट दही वडे किंवा भेलपुरी सँडविच तर अशा भरपूर चाट बनवू शकतात तुम्ही ह्या चटणीने नक्की बनवून बघा रेसिपी आवडली तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा भेटूयात एका नवीन रेसिपीमध्ये आणि रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद